हम बने तुम बने। काय ग, कशी आहे? तुलिकाची मम्मी। तुम्ही होता तिथे? होय, मीच बसले होते। मम्मीला बघून घाबरलीस तू? अगं घाबरणार नाही तर काय, ती बिचारी प्रवासातून थकून आली आणि मी त्या अंधारात मशिरी घासत होती। तुला सांगते, तुझे अण्णा सुद्धा एक दोनदा असेच मला घाबरले होते। काय सांगताय? I'm really sorry, पण ना अहो अंधारात मला कळलंच नाही आहो तुम्ही असाल असं, आणि मला माहितीच नव्हतं ना तुम्ही आलेलं। तुलिका अगं सांगायचं ना यार मला, तू आई काही नाही ग, आई अप्पा रत्नागिरीला जायला निघाले तेव्हाच फोन करणार होते, पण तेव्हा तू फ्लाईट मध्ये असशील म्हणून नाही कळवलं। मला वाटलं दादांनी आता येताना तुला सांगितलं असेल। अगं तो म्हणाला मला की राजाराम काकांना आयसीयूत ऍडमिट केलंय म्हणून गेलेत आई अप्पा, पण तुझी मम्मी येणार हे मला बोललं। बघितलं मम्मी, न सांगता आल्यावर हे असं होत। मग माझ्या पोरीच्या सासरी मी येऊ शकत नाही? हा तेव्हा अण्णांचा रुसवा होता तेव्हा शक्य नव्हतं, पण आज पहिल्यांदा झाले। हो तू आलीस हे चांगलंच केलंस, पण इतक्या घाईनी धावत याची काय गरज होती? उद्या सकाळी आले असतेस तरी चाललं असतं। अगं दादा तुला घ्यायला निघाले आणि तेव्हा मम्मी पोहोचली। मी फक्त तिला फोनवर म्हंटल 4 दिवस आई आणि अप्पा नाहीये, जरा धावपळ होईल, दगदग होईल, तर पोरींना कशाला उगाच त्रास, सगळं त्यांच्या जीवावर नको पडायला असं वाटून आली पण ही। हा मग ही बिचारी दिवसभर ऑफिसमध्ये असते आणि तुझ्या मागे ही पोरांची धावपळ। हे बघ आता तुझे सासू सासरे येईपर्यंत मी इथंच थांबणार। काय मारलं का झुरळ? उडणार होतं की धावणार? झुरळ नाही, लालबागच्या वाघिणीला बघून घाबरली वहिनी। तुम्ही तुलिकाच्या आई ना? नमस्कार नमस्कार, आपली फारशी कधी भेट झाली नाही, कशा आहात तुम्ही? अगं बाई हे तर जावई बापूंपेक्षा मला जास्त पाहुण्यासारखे वागवायला लागले। तुम्ही ना मला हिच्यासारखं मम्मीच म्हणा, म्हणजे काय ठाण्यात येऊन लालबागला येल्यासारखं वाटतं। हो नाही अप्पा, तुम्ही अजिबात काळजी करू, आरामात या निवांत। हो अजिबात काळजी करू नका, इथली आईला पण सांगा काळजी करू नकोस म्हणावं। हो तुलिकाची मम्मी आली इथे राहायला। हो मग काय, आता सकाळपासून रात्रीपर्यंत मस्त त्या मास्टर सुगणीच्या हात जेवण जेवणार आम्ही। हाय काय मजा आहे। ओके ओके हा अप्पा चालेल चालेल। बाय अप्पा। काय सलाड महोत्सव? सलाड महोत्सव? मला वाटलं होतं तुलिकाची मम्मी आली मस्त असे जिभेचे असे तोचले पुरवले जातील, त्यांनी सलाड महोत्सव भरवलाय। चुकून आठवडाभराची भाजी चिरून ठेवली का त्यांनी सकाळी? चुकून नाही, सवय नाही दादा। अरे खाणं वळणे का चालता, तीच सवय। त्यांनी फोनवर बोलता बोलता सगळा भाजीपाला एकत्र चिरून टाकला। अरे देवा, मग आज नाश्त्याला का हेच आहे? तुलिका आले आले
मम्मी पण अरे काय एक दोन तीन एवढे डबे तीन डबे मी एकटेच आज भाजी करताना ना अंदाज चुकला माझा अच्छा खानोळीची सवय स्वयंपाक भरपूर झाला मी म्हटलं घरी ठेवून काय करू घेऊन तू ऑफिस मध्ये खातील सगळे गुड मॉर्निंग काय ग तू आता उठतेस तू बरी आहेस ना तब्येत बरी तब्येत बरी आहे तिची काही झालेलं नाही तिला मम्मी आल्यात ना म्हणून ओ ओ ओ ए चुप मी उठलं होतं सकाळी लवकर मम्मीने हाताला धरून मला झोपवलं आणि म्हणाली आज आराम करायचा असतो मग वा 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 एका माणसाचे खूप लाड होणार आहे तसं दिसतंय एकटीचेच नाही तुम्ही सगळे मला सारखेच आहात एकदा का तिचा मालवणी आग्रह सुरू झाला की किती टेन्शन येईल तुम्हाला माहितीये ताटातलंच नाही भांड्यातलं सगळं संपेपर्यंत पानावरून उठू द्यायची नाही तुम्हाला गप्प बसत चला तुम्ही सगळेजण बसा मी मस्त पैकी पोहे केले तुमच्यासाठी दोन दोन प्लेट खाऊन जा दोन दोन प्लेट पोहे तरी मी म्हंटल होत मी करते नाश्ता मी अगं एवढे पोहे खाल्ले तर जेवण कसं संपणार अरे तू कशाला काळजी करतेस आपण जेवण संपवण्यासाठी पगारावर माणूस नाही का ठेवला ए असं पण असत नाही हो आई ते बाप हा आमच्या ड्रायव्हर बद्दल बोलतो सुभानराव आणि कसं आहे ना आम्ही ऑलमोस्ट त्याला जेवण्याचा खाण्याचा आणि आराम करण्याचाच पगार देतो म्हणजे म्हणजे विचारा त्याच्या बहिणींना बहिणींना हा काय गोळ आहे मम्मी काही नाही सुभानराव नावाचा आमचा ड्रायव्हर मला आणि बहिणीला बहिणी मान काय त्याचा स्वतःचा बिझनेस होता तो बिझनेस बुडाला मग आता पैसे कमवण्याचं साधन म्हणून नोकरी करतो आमच्याकडे ड्रायव्हरची पण ड्रायव्हिंग सोडून दुसरा कुठल्याही कामाला हात लावत नाही इतका आळशी कधी कधी तर इतका निवांत असतो ना की मला असं वाटून जात की आपण आपल्याच घरात ड्रायव्हरची नोकरी कराल असं आता बघाच तुम्ही मी त्याला कशी कामाला लावते कोणाला सुभानरावला आणि कामाला मी पण मला कॅफेला जायचंय अजिबात काळजी करू नका मी आणि दादा घरी आहोत आम्ही तुम्हाला बित्तम बातमी देऊ फुल वृत्तांत हेडलाईन सकट मी निघतो बसा कुठे निघाला नाश्ता करून जायचा पोहे आणते मी बसा बसा राजकीय अस्थिर्य विकासाला घात झाला का पेपर वाचून नाही अजून होतोय काय रे तुला पेपर मधला अक्षर आणि अक्षर पाठ करायचा पगार मिळतो काय रे कोण तुलिकाची मम्मी अरे काय म्हणता आई पाया पडतो काय म्हणता कस आहे सगळं कधी आलात तू काल चुना लावून गेलास ना कामावर लवकर तेव्हा आले दे तो पेपर इकडे आणि जा जरा झाडांना पाणी घाल झाडांना पाणी का म्हणजे तू का गिळक लागता ना मग त्यांचं पाणी नको नाही पण ते माझं काम नाही ना मग कोणाच तुझ्या गावची माकडं येणार पाणी घालायला ना ते पण ते आप्पा घालतात ना पाणी झाडांना एक दिवस त्या म्हाताऱ्याचं काम तू केलं तर तुझ्या अंगात काय भोकं पडतली नुसतं बसून बसून गुड सुजून घेण्यापेक्षा जरा पुण्य काम कर जा त्या झाडांका पाणी घाल आता जातोस की देऊ एक आट्टा अहो तुम्ही पाहुणे आहात म्हणून मी तुमचा आदर करतोय पाहुणे नसते तर का बोकांनी बसलो असतो साजा नुसता खा खा खायचा आणि एसी जाऊन झोपायचा तिकडे आम्ही किचन मध्ये तुझ्यासाठी चार चपात्या जास्त बनवायच्या आणि इथं तुला दोन काम करायला काय लाज वाटता हो तस नाही मग कस तुली का बहीण मानतस ना रे तू
नुसतं आपलं बहीण बहीण करून मागे फिरण्यापेक्षा तिच्या घरातली चार कामं केली तर काय तुका लाज वाटत? हे बघ, आता मी असेपर्यंत जर का रिकाम बसलं दिसलंस तर तू असस आणि मी असं सांगेल ती कामं झाली पाहिजेत. हो पण तुझ्या तर आता काय करताय? तुझ्या आईन तुझ्यावर झाडू उगरला नाय, नसल उगरला असत म्हणून तू असा मिसा पेलणारा निघालास. आईच्या हात तुम्हाला खोक लाज वाटत तू का? लाज वाटत आई? तुलिकाचा भाऊ ना रे तू? माझा पोरगा, माझ्या पोरा मी काटीन सोडलोय, तुका तर या झाडून सगळी काम करतो. आता 10 मिनिटात मी किराणा मालाची यादी तयार करून हटतोय. तो सगळं माल आणायचो. मी येईस तर हैसर तू झाडांचा पाणी घातलेलं मागा दिसलो पाहिजेस. जेवताना या मानलेल्या आईचा मार खाऊच लागताला पहिला झाडू पकड. बापरे, हे तुलिका ताईंपेक्षा 100 पट अवघड प्रकरण. पुढच्या वेळेस ना बहीण मानायच्या आधी आईला भेटायला पाहिजे. तुम्ही इथेच आहात का? आपल्याला सुट्टी पाहिजे. किती दिवस? या कधीपर्यंत राहणार इथे? तोपर्यंत सुट्टी हवी आहे सुभानला. काय सुट्टी? ए सुट्टी बिडी काय मिळायची नाही. उलट इतके दिवस बसून पगार खाल्लंस ना तर ओव्हर टाइम कर. हा कळलं काय? ऐकायला येते ना तुला? हा मम्मी तुम्ही तुम्ही झोपलो होता? नाही झोपलो नव्हतो मी. ते नाही ते खानवळीचा मेनू ठरवते. अच्छा मी नाही ना तिथं. मी असते तेव्हा मीच मार्केटिंगला जाते. हा भाऊ हा बोल. अरे नाही रे बाबा. हा अरे ती ना. हो 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 मला वाटलं हा खास झापण्यासाठी राखून ठेवलेला आवाज असेल, पण हा तर यांचा नॉर्मल आवाज आहे. अरे बापरे, या नॉर्मल आवाजात कविता करणं दूर, शेजारी उभे असलेल्या कविता नावाच्या मुलीला हाक मारणं पण कठीण. असं होणार आहे कोणच ठाऊक. माऊली पब्लिकेशन यांनी कविता सिलेक्ट केली की काय? हॅलो सर. हा मी मकरंद बने बोलतोय. हा हा चवळी हो का? चवळी नको परवा होती. अरे पालक पालक. अच्छा काय? नाही सर. पालक रे पालक. फिरणार कोण? पुष्पीला सांगितलंय मदत करायला. हा हॅलो हॅलो. अच्छा हे बघ. हा हॅलो. हा चपात्या चपात्यावर लक्ष ठेव. कच्च्या नको आणि जायक्या पण नको. हॅलो ऍक्च्युली सर. हॅलो काय ना आमच्या घरी ऍक्च्युली ते. हा नाही नाही. अरे ते बोलले मी पेमेंटच बोलले पोरांना. हा हॅलो मम्मी. हा मम्मी. हा काय काय करताय? रेंज येते हो तुम्हाला कशी येते? आता तुमचं घर आहे ना, तुम्हालाच माहितीये कुठे रेंज येते आणि कुठे नाही. हॅलो माझ्या मोबाईलचं नेटवर्क वेगळं, तुमच्या मोबाईलचं वेगळं आहे ना. हा ना हो का? मला तुमचा मोबाईल देता का जरा? नाही म्हणजे ना संध्याकाळचं मेनू ठरवायचं आहे. खर तर मी तुम्हाला सांगू, मी ना 4 दिवस मेस बंदच करणार होते. पण हे म्हणाले भाऊ बघेल. भाऊ म्हणाला मी नाही बघणार. दोघांच्या बाप लेकाच्या भांगडीत म्हटलं मरा काय करायचं ते करा 4 दिवस. मी चालले तर आता फोन करून सारखे विचारतात ही भाजी कुठली करू ती भाजी कुठली. घ्या बोला तुम्ही. नाही तुम्ही बोलून घ्या नंतर द्या मला. नाही काय तुमचं बोलणं होईपर्यंत तसंही मला स्वतःशी बोलता येणार नाहीये. काय म्हणालात का तुम्ही? नाही तुम्ही बोला, माझं फारसं अर्जंट नाहीच आहे. नाही ना तुमचं महत्वाचं आहे. हॅलो. हा गाजर गाजर आणि हे घे
काय आवाज आहे? काकडी काकडी. म्हणजे कौतुक करावं की टेन्शन घ्यावं तेच कळत नाही. विदाउट फेस्टिवल डीजे लावला म्हणून सोसायटीत कोणी कंप्लेंट केली नाही म्हणजे मी. हा कोशिंबीर कर. हॅलो दादा. हॅलो. हॅलो. एवढं वैतागलेला काय? नाही रे वैतागलो नाहीये मी, ते जरा काय जरा काय. अरे मम्मी यार काय झालं त्यांना? नाही त्यांना काही झालेलं नाहीये, पण अरे किती मोठ्याने बोलतात त्या. म्हणजे साधं तुलिकाला घरातल्या घरात जरी हाक मारायची असेल ना तरी ठाणे स्टेशन मध्ये उभ्या असलेल्या लोकलच्या मोटरमनला ऐकू जाईल एवढा जोरानं आवाज लावतात रे. त्यामुळे चाबूक जेवण झाल्यानंतर दोन क्षण झोपता पण येते. बर कविता लिहायची म्हटलं ना तर डोक्यात मराठी शब्द घोळत असताना कानात मात्र मालवणी शब्द. त्यामुळे अख्ख्या कवितेचा सीमा प्रश्न झाल्यासारखा झुलता झुला होतो. बाकी काय असू दे दादा. अरे लालबाग मध्ये रहदारीच्या रस्त्यावर चाळीत राहायची सवय झाली, त्यामुळे त्यांचा बेसिकच आवाज थोडासा मोठा आहे. आता लेकीच्या घरी आल्या आहेत त्यामुळे प्रेम उत्साह सगळ्याला तसं नुसतं उदाहरण आलंय. होतील होतील सेट. मग आल्या बोलूया. अगं बाई जावे बाबू तुम्ही तुम्ही कधी आलात? जस्ट आलो. नाही खरं तर मी दररोज थोडासा उशिरा येतो, पण काय आज ना कॅफेत बसून बसून माझी पाठच दुखायला लागली म्हणून थोडासा लवकर आलो. अगं बाई पाठ दुखतीय? मी चेपून देते. हो नाही नाही मम्मी एवढी काही नाही दुखत, थोडीशी दुखते. कशाला असताय? मी चेपून देते ना. अहो नाही खरंच सांगतोय मम्मी ऐका माझं. तुम्ही पडा पडा बघू. हलकासा मसल पूल असेल ऐका माझं दादा. अरे पडा आहे बघा सुरुवातीला ना. अरे ते रगडून रगडून ना स्नायू मोकळे करावे लागतात. हो पडा पडा तुम्ही पडा 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 मी चेपून देते. मम्मी माझं ऐका तुम्ही. अहो एवढं काही नाही. सुरुवातीला रगडून रगडून स्नायू मोकळे करावे लागतात, नंतर फार त्रास होतो, मग वरवंटा किंवा लाटणं यांनी सरळ करावे लागतात त्यांना. आणि तुम्हाला सांगते जावे बापू माझ्या हाताला ना गुण पण आहे. मम्मी दुखतं दुखतं मम्मी दुखतं. हो हो दुकड्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही गप्पा टाका म्हणजे दुकड्याकडे लक्ष राहणार नाही. काय कसं वाटतंय? अरे काय प्रेम आणि उत्साह. अरे काय म्हणाला? काही नाही हे अजून वरती इथे खांद्याच्या तिथे दुखतोय म्हणतो. हो का? थांबा थांबा थांबा. माझी हरण आली गो हरण आली माझी. हो किती थकलीत बघा अभ्यास आणि शाळा करून. अभ्यास कुठला दंगा नुसता. आता मला भाजी पण घेऊ दिली नाही. नीट म्हणाले आजीला भेटायचंय आजीशी खेळायचंय मस्ती करायचे धावत पळत आली नुसती. तुला काय आलं? अगं त्यांची जरा पाठ दुखतीये म्हणून चेपून देत होते मी. ए चला चला कपडे चेंज करा पटकन पटकन. ए त्यांना काय बोलू नकोस हा बाळानो. जा तुम्ही हात पाय धुवून घ्या मी आलेच बाबांची पाठ चेपून येते. झाली झाली व्यवस्थित झाली एकदम परफेक्टली ऑल राईट. होय ना बघितलं ना माझ्या हाताला गुण आहे की नाही. चला रे मी तुम्हाला खाऊ घालते. चला 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 रे बाळानो चला. अरे माझी लेकर ग किती किती दिवसांनी भेटायचं. अरे माझ्या मम्मीकडून सेवा करून घेतोस? आता सेवा काय मी जराशी नुसती माझी पाठ दुखते असं म्हटलं तर पहलवानाला मालिश करावी तशी माझी पाठ टिंबून काढली त्यांनी. माझी मम्मी आहेच. प्रेम पण टोकाचं आणि दुश्मनी पण टोकाची. चल मी आले भाज्या घेऊ. अगं काय आणलं की एवढं? आणलं होतं खरं पण मम्मीनी उत्साहाच्या भरात सगळ्या भाज्या सगळं संपून टाकलं. कांदे बटाटे आणि टमॅटो उरले. पहिल्याच दिवशी उत्साहाच्या भरात सगळा भाजीपाला किराणा वापरून टाकला तिने. आई गो आता आले आम्ही. ऐकत नाही ती पोरं अजिबात. सई पार्थ लवकर या खाऊ रेडी आहे लवकर या. आलो. ये ये बस बस मम्मी बस अग देवा
ज्या अंदाजाने या स्वयंपाकाचा अंदाज चुकतायत ना, ते पाहता दर 3 दिवसांनी आपल्याला किराणा आणि भाजी भरावी लागणार आणि मला पाठीचा डॉक्टर बघावा लागणार. दादा आई आपण फोन करून सांग झटपट इकडे निघू नये म्हणा. ते नाही येणार. सकाळीच मी आपण सांगितलं निवांत या. अरे यार तू कोण ना दादा? कशी झाली आहे आजीनी बनवलेली वडी? अग आई येईपर्यंत काय खरं ना दादा? म्हणजे तुलिका आणि मुलांचे होतील लाड आणि आपले होतील हाल. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.